हाय आज काय प्लॅन आहे? हे कालव 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 आमच्या आईला मच्छीची खूप आवडते. पण खाडीची असली ना का चेहऱ्यावरची खुशी तर बघा. हे तुम्ही अगदी गोड पदार्थ द्या, फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण द्या, हॉटेलमधलं जेवण द्या, बघणार पण नाही. पण हे असं असलं खाडीचं कालव. आता ही कालव तर बहुतेक जण बघितलं पण नसतील. कालव म्हणजे काय असते? काही कालव म्हणजे ते वेगळाच प्रकार असा असा त्याच्या किपची का किपचीतून असं उघडतात आणि त्यातून काढतात. अच्छा. त्याला किपची असते ती आता सगळी साफ केलेली आहे, मस्त धुतलेलं आहे. तर तुम्ही सांगितलं दुधासारखं पाणी का, तर हे त्यातलंच पाणी निघते पण साफ केलेले आहेत एकदम. नाही पण हे कालू आहेत मग ह्याच्यामध्ये असते ते काय? ह्या वाढण्यांचे गोळे हे वेगळा प्रकार असं दिसतात ना ते पण वेगळं असते. नाही थोडं ते लहान असतात ते जरा जरा. दाखव जवळून दाखव. असे मोठे मोठे असतात हे बघ. जाणकारांनी थोडंसं कमेंट करून सांगा बरं जरा डिटेलमध्ये. हा पण मला माहिती नाही आहे म्हणून, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना पण कळेल तुमच्या कमेंटमुळे. हां आणि आता हे कालवं आहे ना त्याच्यात मी शेंग आहे, बटाटा आहे, वांगं आहे. अच्छा. आणि म्हणजे शेंग वांगं बटाटा आणि कालवं अशी भाजी करणार आहे. टॅमॅटो घालणार आहे, थोडा कांदा, थोडा लसूण आणि थोडा कांदा मी त्याची भजी काढणार आहे त्यासाठी वापरणार. आणि वाटाणाची आणि खूप जणांनी कमेंट केल्या होत्या ते म्हणे चिकनचा मसाला टाकायचा, चिकनचं वाटण टाकायचं का चिकन सारखे होतात कालव. हा आणि त्याच्या भज्या पण मला खूप सुंदर लागतात, खूप छान लागतात. हा मग टाकूया चिकनचा मसाला. नाही 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 तू तुझ्या पद्धतीने कर, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तेल तापले आहे. हो तेल तापले. आमची चिमणी पण चालू झालेली आहे, खूप मोठी गुड न्यूज आहे. मी पहिला बघा लसूण टाकला. ओके. कांदा टाकला. आई काय प्रोफेशनल कुक नाही आहे. तुम्ही म्हणतात साहित्य सांगा, एक्झॅक्ट साहित्य तिची नाही सांगू शकत. ते कसं अनुभवाने जमलं आहे तिला, अनुभवामुळे येते तिला, त्याच्यामुळे कसं एक अंदाजे सगळ्या गोष्टी टाकल्या जातात. आता तुम्ही अंदाज घ्या किती असायला पाहिजे. पण बघायला छान वाटते ना वेगवेगळे पदार्थ, आणि स्पेशली ह्या कालव वगैरे तर आमचं खूप कमी खाणं होते. वर्षाचं एकदा दोनदाच खातो आपण, जास्त नाही. पण पावसाळ्यामध्ये मच्छी बंद होते ना, मग बंद होती तेव्हा. आता आपलं हे हिरवं वाटण, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे वाटण. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, बघून घ्या कसं बनवतात ते. एक चमचा जास्त थोडं टाकले. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. कोणीतरी आई कमेंट केली होती की म्हणे आई मसाला आधी टाका आणि वाटण नंतर टाका, मग तरी छान येते. मसाला असं शिजून घ्यायचा, तरी छान येते. पण जाऊ दे तुझ्या. कारण मी पण आता सवय पडलंय ना, जाऊ दे त्यामुळे जरा. आणि कोणीतरी एक कमेंट केली होती की आईला एवढा घाम लागतो तर रोहन दादा एक पंखा तरी लाव किचनमध्ये. तर टोमॅटो टाकू दे. हा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो हा बघा छानसा पंखा आहे किचनमध्ये. पण जर तुम्हाला माहिती असेल किचनमध्ये काम करताना पंखा नाही लावू शकत तर गॅस दिसतो, त्याच्यासाठी समजून घ्या. बघा मस्त झाले. आता टोमॅटो पण मस्त नरम पडलाय. आपण आता मसाले टाकू. एक चमचा घरचा मसाला आहे, दोन चमचा घरचा मसाला, एक चमचा हळद, आणि ही काश्मीरी मिरची पावडर. गरम मसाला नाही टाकत, थोडासा टाकायचा ना. अच्छा. गरम मसाला आणि सोबतच मीठ पण टाकूया आपण. कमी पडलं तर टाकता येईल ना. आणि कोणतं जे आलेलं आहे तू मिक्स कर, मी एक मिनिट आलो. हा दूधवाला आला होता आणि आईचा मसाला मिक्स झालेला आहे. झालाय हो. आता आपण हे टॅमॅटो मिरची मिरची नाही टॅमॅटो शेंग शेंग वांग बटाटा बटाटा. आणि घरचा व्लॉग आहे त्याच्यामुळे घंटी वाजणार, मध्ये कोणी कोणी येणार. रेसिपी चॅनल नाही आपला त्यामुळे समजून घ्या. स्पेशली जे नवीन असतील त्यांनी समजून घ्या. काय म्हणतात कालव, ही कालव फक्त टेस्ट साठी असेल ना, त्याचा रस्ताच घालू लागतो. अच्छा. कुठली पण मच्छी असली ना तर जरा काहीतरी टाकलं नाही त्याच्यात का मस्त. आता आपण हे अर्धे ठेवलेले आहेत ते टाकून देऊ.
सफेद सफेद काय बोलले ते त्यातलंच पाणी सारखं निघते ते. अच्छा मधली किपची काढली ना. हो किपची वगैरे काढलेली ते पण कोणी कमेंट केली होती म्हणून मला कळालं मध्ये किपची असते. मग असतेच ती साफ केली ते हाताला लागते नाही तर मग तुम्ही सांगतील का किपची दाखवली नाही पण ती बरोबर हाताला मिळते ती. आता आपण गरम पाणी टाकू. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू पाणी ठेवू. तरी यायला ना तेल खूप टाकावं लागते. तेल आपण कमी टाकतो. तेल नाही जास्त वापरत मी. मी तरी नाही वापरत. आमची रजिता पण नाही वापरत. सर आता किती वेळ वाट बघायची. आता 10 मिनिटं. 10 मिनिटं वाट बघूया. आणि तिथे शिजते भाजी आपली. तिथपर्यंत भाजीची तयारी चालू केली आहे. हे बघा मी एवढं तांदळाचं पीठ घेतलंय आणि एवढं गव्हाचं घेतलंय. गव्हाचं नाही चण्याचं. हा चण्याचं बेसन 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 बेसन. हा बघा कांदा घेतलाय. लसूण पण घेतलंय. हा टोमॅटो पण घेतलंय. नाही नाही टोमॅटो नाही राहिला जास्त ना तो ठेवते डिश मध्ये भरून ना. हे कालवं आताच टाकायची. हा आता कालवायचं ना ते थोडस. अच्छा वाटण पण. वाटण थोडस मीठ मीठ मसाला. मसाला घरगुती मसाला किती. एक चमचा कमी घेतला जरा कमी थोडासा. हळद. आता आपण कालवायच्या आधी हे घेऊ लिंबू घेऊ. कडक झालाय तो पण छोटा लिंबू आहे पिळून घे मस्त. लिंबाचं जर असलं ना का बरं ना. आणि परत पाऊस चालू झालेला आहे बघा. पावसाने सुरुवात केलेली आहे. जोराचा येईल. आज सकाळपासून पण चालू आहे त्याचं. अंधार अंधार करून बसलाय. आता हे काढून घ्यायचं असं. ओके राहायच्या. तुम्ही कोथमीर टाका मिरची टाका कापून पण आम्हाला कोथमीर मिरची नाही चालत. थोडंसं पाणी घ्यायचं. लागेल तसंच घेत जा पाणी. जास्त पातळ नाही करायचं. गडगडाट चालू झाला तो. आमची ओवी अभ्यास क्लासला गेलेली आहे. आज कसं आहे एवढा गडा. आमची नाही आमची नाही आपली ओवी. आपल्या सर्वांची ओवी गेली आहे अभ्यास क्लासला. ती कुठे गेली कालवा. कालवं गेली. आता ती खाताना दिसेल तुला. प्रतीक पण येईल असं वाटत नाही जेवायला. हो ना लेट गेलाय. संडे आहे ना. आज रेनकोट पण नसेल नेला. पाणी नाही टाकत. टाकते ना. आता आधी कालवून जरा घेते व्यवस्थित. आता पाणी टाकलं जरास. पातळ नाही झालं पाहिजे ना. आपल्याला तव्यावर टाकायची ना ती वडी. एक 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 अशी टाकायची. हे बघ पीठ मस्त मिक्स झालेलं आहे. आणि आता 10 मिनिटं झालेली आहेत. भाजी बघूया. वरती पाणी ठेवलं होतं ना. कलर तर गम भारी वाटतोय. आईला अशी ना टोमॅटो अख्खी ठेवायला आवडतं. मी तिला बोललो प्युरी करून देतो त्यामुळे असं टोमॅटो चावून खायला जास्त मजा येते. आणि स्पेशली ओवीला वगैरे ना तेवढ्याच पोटात जातो टोमॅटो असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे ती वांग बटाट टोमॅटो सगळ्या अशा मोठ्या सगळ्या भाज्या गेल्या पाहिजेत ना पोटात. मोठे मोठे फोडीच ठेवते नॉर्मली. तर आपलं बटाटा अजून कच्चं आहे आणि शेंग पण कच्चे आहे. तोपर्यंत आपण वडी करूया. म्हणजे हे करणार आहेस का काय म्हणतात त्याला काय आपलं शालो फ्राय. नाही नाही मग हे बघा
आता कशी वळी करते पीठ बघा किती मस्त मळलेलं आहे. झालं बघू आता कशी सलोफ आहे. अच्छा अशा वड्या करते. हा मग येतात ते काय त्याला सांगतात तो हे आपण टाकले ते काय कालव 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 अशी त्याची एक दोन गेली पाहिजेत ना. आम्ही पडघ्याला जायचो तेव्हा असं काय काय करायचं राशी कारण पडघ्याला कसं मोठी मच्छी नाही घ्यायची नाही राशी जायची. आता आम्ही पालघरला राहायला आलो तेव्हा आपण सुरमई पापलेट वगैरे खायला लागलो नाही तर पहिले तिकडे कसं खाडीची मच्छी जास्त यायची खाडीचीच यायची कोलंबट छोट्या छोट्या मच्छीवाल्या यायच्या डोक्यावर टोपली घेऊन. त्यामुळे आईला ही मच्छी जास्त प्रिय आहे पापलेट सुरमईपेक्षा. कोथिंबीर टाकली असती तर मस्त कलर आला असता हिरवा हिरवा. तेच ना पण ते मग प्रत्येक सांगेल मुद्दाम टाकली म्हणून टाकली नाही. पण तुम्ही टाका हा तुम्ही टाका मिरची कोथिंबीर सगळं टाका जे आवडेल ते टाका. हा अजून चव येईल त्याला बघत होती सगळ्या तव्यावर राहतील एकदाच पण नाही राहत. आणि पाऊस थांबत नाहीये काय करायचं जोराचा चालू झाला तो बघा. अशा जर सांगितला नाही तर कळणार पण नाही की याच्यामध्ये मच्छी आहे असं वाटत शाकाहारीच आहे. कालव कालव्याच्या भजा कालव्याच्या भजा तुमच्या इथे कशा करतात ना ज्यांनी कमेंट केल्या त्यांनी तर पहिले सांगा म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की कालव्याच्या भजा करा तर काय अजून वेगळा प्रकार असेल भजी करण्याचा किंवा भाजी करण्याचा ना तर नक्की कमेंट करा. कधी कधी मला काय होते कामामुळे रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही पण तुमच्या कमेंट सगळे वाचतात सबस्क्रायबर आणि त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे कमेंट करत राहा आपली आपलं ज्ञान वाटत राहूया. हो जसं आई वाटते तिचं ज्ञान नाही पण तुमच्या पद्धतीनेच तुम्ही करा पण माझी पद्धत एकदा करून बघा. नाही नाही करतात ना किती जरी जण कमेंट करतात काही मी असं बनवलं हे बनवलं खूप छान झालं वगैरे वगैरे तर नावं लक्षात नाही माझ्या. खूप आवडेल तुम्हाला अशी करा साधी सिंपल करायचं खूप खूप टाकलं तर खूप भारी लागते असं नाही असं करायचं मस्त लागते. गरम गरम जेवणाबरोबर खा जेव्हा जेवायला बसतील ना त्याच टायमाला करावं. सगळ्यांच्या घरी काय काय प्रोग्राम आहे गटारीचा बघा. मी गटारी अमावस्या बोलतोय कारण सगळे गटारी म्हणतात म्हणून आषाढी एकादशी सॉरी आषाढी आषाढची अमावस्या आहे आषाढी अमावस्या आषाढी अमावस्या. पण तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या घरी आज काय स्पेशल मेन्यू आहे कोंबडा बकरा मच्छी शाकाहारी शाकाहारी असेल तर शाकाहारी पण सांगा कमेंट करून. मस्त बघा भजा तयार होत आहे या बघा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो काल आम्ही आमच्या छकुलीसोबत आमची गटारी सेलिब्रेट केली आणि उद्या परवा 3 व्लॉग येतील कारण 1.5 तासाचा जो फुटेज आहे टोटल मी टाकू शकत नाही एवढा डाटा तुमच्याकडे पण नसेल सगळ्यांकडे तर म्हणून 3 पार्टमध्ये येईल सिरीज आणि खूप भारी आहे बघायला विसरू नका उद्या परवा अरवा. आणि श्रावणामध्ये पण आपले ब्लॉग 1-2 येणार आहे त्याच्यामुळे मी डेट मेन्शन करेनच तर समजून घ्या. आम्ही छकुलीच्या मामाकडे गेले ना मग तिकडचे व्हिडिओ तुम्ही आठवणीने बघा. आणि तुम्हाला छोटीशी जर हिंट पाहिजे असेल की काय काय घडलंय तर आज फेसबुकवर मी एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही फेसबुकवर असाल क्रेझी फोडी पेजवर बघा की आम्ही जयेश प्रतीक रंजिता काय काय केलंय थोडंसं तुम्हाला असं थोडंसं बघायला मिळेल. बाकी ब्लॉग ते आपला येणारच आहे बरोबर. आणि बघ कलर येत चाललाय आता. आणि हा 4 व्हिडिओ करताना मला खूप दमछाक होते खूप जास्त धावपळ होते कारण वेळ तिथं मिळत नाही. आता पण वाजलेत आता 1:30 वाजलेत आणि अजून व्हिडिओ आम्ही शूट करतोय मग एडिट होईल बघूया कसं होते. जर वेळेवर आला तर समजा की लवकर आटपला लेट आला तर समजा की थोडा वेळ झाला असेल. आणि या भजा बघा परत एकदा आणि आपली भाजी बघूया पुन्हा एकदा. आणि थोडासा नॉईज येत असेल तर तो चिमणीचा नॉईज आहे. शेंग फुटली शेंग फुटू दे पण बघ तुझं कालव कसं कालव दाखव जरा हे काय कालव दिसते हे बघ हे सगळं. अच्छा हे काय एवढं वरवर येते ना कालव हे बघ हे बघ बटाटा शिजला का बघूया शेंग तर फुटली हे बघ बटाटा पण साफ झाला आपला. हा शेंग पण झाले तर आपण आता चिंचेचं पाणी टाकूया आणि थोडी आठवून ठेवूया त्याला पाणी कर पाणी कर आणि टाक चिंचेचं पाणी टाकूया. आता आता आपण हे चिंचेचं पाणी टाकू पुन्हा 10 मिनटं मस्त उकळूया. कापतात बटाटा भाजी आता जरा बीट बघते चाकून. आणि ही भाजी पण जर नाही सांगितलं तर करणार पण नाही नॉनव्हेज भाजी असं वाटेल वांगा बटाटा शेंगच आहे एक नंबर एक नंबर बघ चाकून बघ
बघ बरं गरम तिखट जाय मस्त आहे ना. आता आपण 10 मिनिटं उकळत ठेवू, तोपर्यंत भजी बघू. मस्त क्रिस्पी अशा भज्या तयार झाल्यात, क्रिस्पीनेस जाणवतोय. शॅलो फ्राय, ह्याला तेल कमी लागते ना. अशा करपलेल्या ओवीला, रंजिताला तर करपलेलं का आवडते काय माहिती? हा प्रतीकला पण आवडते, ओवीला पण आवडते करपलेली. रंजिताचं भात पण तो करपलेला घेऊन खातो. अजून कोणाला आवडते तुमच्यापैकी कमेंट करून सांगा. आता आपण झाल्यात आपल्या, असं काढून ठेवूया. नरवण जरा एक मस्त तोडून दाखवू. हा यस, कडक झाल्या, कडक मस्त क्रिस्पी आहे. त्याला कसं तेल पण नाही जास्त लागत आणि तेलकटपणा पण नाही जास्त लागत. आता थोड्याच आहे, थोडस तेल टाकावं लागेल त्याला. आणि इथे बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. या बघा, ह्या शिंपल्या वाट्या वाट बघताय. उद्या करायचं, कोणीतरी कमेंट केली होती की म्हणे आम्ही लहानपणी खेळायचो ह्याच्याने, तुम्ही कसे खातात बघायला मिळेल जेव्हा आम्ही करू तेव्हा. एकदा मी केलेल्या होत्या. तिसऱ्या म्हणतात ना याला, त्या खूप आवडीच्या आहेत, खास करून कोकणी लोकांच्या खूप आवडीच्या असतात तिसऱ्या. आणि आमच्या भागात पण याला वाट्या म्हणतात. एवढं आपण करतो तरी सांगतात का एवढं कसं तुम्हाला पडते? आपण नाही जास्त खात ना, हो ना, खाणं कमीच आहे ना आपल्याकडे. आणि आईच्या भज्या सगळ्या झालेल्या आहेत, इथे भाजी पण मस्त उकळलेली आहे आणि भज्या पण झालेल्या आहेत. मस्त पैकी जाडी जाडी झाली भाजी. हो झाली. आता एकदा परत मीठ बघते. हा थोडं कमी वाटते मीठ रे, थोडं टाकूया. पण मला एक गोष्ट कधीच कळली नाही, सगळ्या स्त्रिया सगळ्या महिलांना मी सांगू इच्छितो की हे मिठाचं प्रमाण कसे शोधतात, मला आजपर्यंत नाही कळलं. त्या ताई दीदी माई आहेत त्यांना विचार. म्हणजे तुम्ही ग्रेट आहे सगळ्या बायका, तुम्हाला असा फक्त अंदाजाने तुम्ही सांगू शकता किती काय कमी आहे ते. सॅल्यूट, सबको सॅल्यूट, सगळ्या महिलांना सॅल्यूट. भाजी भाजी, हो भाजी मस्त जाड जाड झालेली आहे आणि भज्या पण एका बाजूला झालेल्या आहेत. टेस्टिंग बाकी आहे फक्त, आता तुला फक्त टेस्टिंग करायची आहे. यस बॉस, झालंय जेवण. हा बघा, हा भात झालाय. दुपारी भात असतो आमच्याकडे. हा जो जेवेल तो जेवेल, कोणी जेवेल कोणी नाही जेवेल. ही आपली भाजी झाली आहे शेंगाची, बघा. वा जीव, एक नंबर शेंगा. एक एक फुटलाय मध्ये मध्ये, सगळ्याच नाही खायचंच आहे ना. हो ना, मग काय टेन्शन. आणि ही भजी बघ, ही बघ, ही मस्त थंड झाली. बघा भज्या, तुम्ही पण असंच करून बघा. हा नक्की करून बघा, अशाच करा. म्हणजे तुम्ही जे काय टाकतात ते नका टाकू ना, फक्त असंच करा. आणि तुम्हाला मी बिहाइंड द सीन दाखवतो, थांबा एक मिनिट. आणि हे बघा, शूटिंग असली का अशी हालत होते. अख्खा मी ओला झालो आहे, आई पण घामाने ओली चिंब झाली आहे. पण पंखा लावू शकत नाही, किचनमध्ये खूप गरम होते. आणि आता आपण भजी टेस्ट करूया. खूप जण म्हणतात दोनदा दिसत नाही, 8 मिनिटं थोडंसं दिसूया. मस्त क्रिस्पी क्रिस्पी भजी, हे बघा. एक नंबर मीठ बरोबर आहे, परफेक्ट, खूप छान. तू पण खाऊन बघ. मी आता नंतर खाते, पंखावर बसते आणि मग खाते. भाजी पण आपली झालेली आहे, बंद आणि हा पण बंद. आणि आता आमची मायरेखाची जोडी आज तुम्हाला बाय बाय बोलणार आहे, कारण आता आजचा व्हिडिओ आपल्या इकडे संपवायचा आहे. तर आता रविवार स्पेशल कालव्याचा रस्सा, कालव्याचं कालवण आणि कालव्याची भजी. तर तुम्हाला कशी वाटली? आणि कालव्याला तुमच्या भागात काय म्हणतात ते सांगा, तुम्ही खाल्लं नसेल तरी सांगा. आणि गटारीसाठी स्पेशल पाय भेट आहे तो पण सांगा. आणि उद्यापासून 3 दिवस सकाळी 9 वाजता आमच्या कल्याणीच्या बाहेरचे व्लॉग बघायला विसरू नका. हो, शेत बघा, गटारी पार्टी बघा. आणि उद्या सकाळी 9 वाजता तुम्हाला मिळणार आहे एक अजून गुड न्यूज, म्हणजे आमची गुड न्यूज आहे आणि तुम्हाला कळणार आहे. उद्या सकाळी 9चा व्लॉग बघायला विसरू नका, ती गुड न्यूज तुम्हाला पण कळेल. बरोबर आहे, बरोबर. चलो आता आईले दोघं बाय बाय करूया. आणि आजचा संडे, हॅपी संडे तुम्हाला सगळ्यांना. हॅपी संडे. तर आमचा हा छोटासा, हा म्हणजे भाज्या, भाजी आणि
वडी कशी वाटली, दुपारचं जेवण कसं वाटलं, दुपारचं जेवण कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि तुम्ही करून बघा असंच. यस. आणि सगळ्यांनी या जेवायला. आणि सगळ्यांना हॅपी संडे. हॅपी संडे. बाय बाय.